सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर सर्वाधिक महामार्ग जात असल्यानं सातारकरांच्या उरावर गेल्या 20 वर्षापासून 2 टोलचं भूत बसलेलं आहे. हा वेताळ उतरवण्याचं धाडस सातारा जिल्ह्यातला एकही नेता करू शकत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. निवडणुका जवळ आल्या म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी महामार्गावर आंदोलनाची भूमिका घेतली. रस्त्याची कामं चालली आहेत, रस्त्यावर खड्डे पडले आहेत म्हणून टोलमुक्ती करा अशा पद्धतीचं त्यांचं एक आंदोलनाचा सूर होता. गेल्या वर्षभरात ह्या मंडळींना कधीच रस्त्यावरची महामार्गावरची कामं चालली हे दिसलं नाही. ह्या मंडळांना कधीच रस्त्यावर खड्डे पडलेले दिसत नाहीत. ह्या मंडळींनी कधी रस्त्यावर अनेक अपघात होऊन काय जायबंदी झाले काय जीवाला मुकले ह्याचं ह्यांना कधी स्वयंसूचक पडलं नाही. निवडणुका तोंडावर आल्या की सगळ्यांनाच मतदारांचा आणि मतदार राजांचा पळका येतो ह्याचंच एक उदाहरण असावं असं म्हणायला काय हरकत नाही ना, अशी चर्चा सध्या जनमानसात आहे. खरं तर भारतातलं एकमेव उदाहरण असं असावं आणि त्याला सातारा जिल्ह्याचं देता यावं असाच हा सातारा जिल्हा आहे. महामार्ग मोठा असल्यामुळं तासवडे टोल नाका आणि सातारा जिल्ह्यातला आणीवाडी टोल नाका असे 2 टोलनाके उभारलेत. यावर मुख्यमंत्री कधी असताना पृथ्वीराज चव्हाण बाबांनी कधी अवाक्षर काढलं नाही. कारण एक मराठीत म्हण आहे, आमचीच मोहरी आणि आम्हालाच चोरी, अशा पद्धतीची एक म्हण आहे. आम्ही जिल्ह्यात जर आमच्या एका नातेवाईकाकडं जर आम्हाला वाईला जायचं झालं की पाचवडला जायचं झालं तर आम्हाला 150 रुपये पहिले ते मोजावे लागतात. आम्हाला कराड पाटणच्या त्या बाजूला जर नातेवाईकांच्याकडं झालं तरी आम्हाला 150 रुपये मोजावे लागतात. म्हणजे आमचा जिल्हा आणि आमच्याच जिल्ह्यात आम्हाला फिरायची चोरी झालेली आहे, फक्त महामार्गाचं हे दुखणं वेताळ आहे त्यामुळं बसलेलं आहे. वास्तविक सातारा जिल्हा टोलमुक्त करा अशा पद्धतीचं कधी वक्तव्य केलेलं मुख्यमंत्री असतानाही मी कधी पाहिलेलं नाही आणि सन्माननीय आमदार शशिकांत शिंदे हे पालकमंत्री असताना सुद्धा पाहिलेलं नाही. विशेष सांगायचं झालं, जर माहितीचा अधिकारात तुम्ही जर एखादा विषय घेतला आणि जो खेड शिवापूरचा टोलनाका आहे त्या खेड शिवापूरच्या टोलनाक्यावर MH 14 आणि MH 12 गाडीनं किती टोल दिला ह्याची जर एक माहिती घेतली तर निश्चितपणानं तुम्हाला कळेल ह्या टोलनाक्यावर तिथं टोलच ह्या दोन्ही वाहनांना आकारला जात नाही. म्हणजे पुणा जिल्हा टोलमुक्त आहे तीच परिस्थिती किनीच्या टोलनाक्याबाबत आहे. किनीच्या टोलनाक्यावर कोल्हापूर जिल्ह्यातली वाहनं असतील किंवा सांगली जिल्ह्यातली वाहनं असतील त्यांच्याकडनं टोल घेतला जात नाही. साताऱ्याला मात्र भरपूर धन आहे, अगदी कुबेरच सातारा जिल्ह्यात प्रत्येकाचा खिसा भरतो की काय. म्हणून हे वाहनधारकांच्यावर खरं तर हा आणि अशा पद्धतीचा कर वसूल केला जातोय. आता ह्या दोघांना पुळका जो आलाय तो अशाच पद्धतीचा आहे. निवडणुका डोळ्यासमोर दिसतोय, आम्ही काहीतरी करतोय, आम्ही काहीतरी समाजासाठी करतोय, समाजहिताचं करतोय. पण माझं ह्या दोघांनाही विचारणं एवढंच आहे, यापूर्वी कधी खड्डे पडले नव्हते का, यापूर्वी रस्त्यांची कधी कामं चालली नव्हती का, मग चालली होती तर आत्ताच यांना तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावरच हे कशासाठी आलं पाहिजे. बरं, तुम्ही आंदोलनं केली, स्टंट केला, पुढं काय, पुढं टोल नाक्याचे जे देणं आहे लोकांना ते द्यावंच लागतंय. म्हणजे तुम्ही स्टंटबाजीसाठी केलं का, त्याच्यासाठी काय केलं, त्याच्यासाठी कुणाची पत्र. भावी म्हणजे माजी मुख्यमंत्री आहात, गेले आयुष्य तुम्हाला 30-35-40 वर्षाचं राजकारणात गेलंय. हा विषय केंद्राचा आहे हे तुम्हाला माहीत नाही, आश्चर्याचं वाटतंय आपलं म्हणणं. पालकमंत्र्यांनी सुद्धा, माजी पालकमंत्र्यांनी शशिकांत शिंदे साहेबांनी सुद्धा ह्याच पद्धतीनं बोललं पाहिजे. माझं म्हणणं आहे की जिल्ह्यातल्या वाहनांना जिल्हा टोलमुक्त करा. म्हणजे MH 11 असू देत किंवा MH 50 असू देत, आम्ही पुण्याला निघालो तर खेड शिवापूरला निश्चितपणानं आम्ही पैसे देऊ, आम्ही कोल्हापूरला निघालो तर निश्चितपणानं पैसे देऊ. अशा पद्धतीची भूमिका तुम्ही घेतलीत का, तर शून्य. म्हणजे तुम्ही फक्त प्रचारासाठी आणि स्वतः काहीतरी जनतेसाठी करतोय असं दाखवताय का. हा टोल आत्ताच आहे का, तुमच्या काळात तुम्ही मुख्यमंत्री असताना टोल होता आणि तुम्ही पालकमंत्री असताना टोल होता. तुमच्या गाड्यांना टोलच द्यावे लागत नाही त्यामुळे तुम्हाला विषयच येत नाही ना.
म्हणजे कुठल्याही आमदाराच्या गाडीला टोल नाही, कुठल्याही आमदाराच्या जवळच्या जे बगलबच्चे आहेत त्यांना टोल नाही, फक्त टोल सर्वसामान्य आहे. आणि हा जनतेचा प्रचंड सातारा जिल्ह्यातल्या जनतेची लूट चालली. ही लूट थांबवायला कोण विषय घेत नाही, पण ह्या विषय घेत असताना फक्त आम्ही काहीतरी करतोय अशा पद्धतीची भूमिका घेऊ नका. तर सातारा जिल्हा टोलमुक्त झाला पाहिजे. आम्हाला जिल्ह्यातल्या जिल्ह्यात फिरायला सुद्धा चोरी झाली, आम्हाला जिल्ह्यातल्या जिल्ह्यात अंतर्गत टोलमुक्त झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घ्यावी. आणि आमचे जे टोलनाके आहेत ते जिल्ह्याच्या हद्दीवर असावेत. आमचं म्हणणं आहे कराडच्या पुढं जिथं हद्द संपते तिथं टोल लावा. आम्ही शिरवळ पास केल्यानंतर टोल नाका तिथं घ्या, किंवा ज्या पद्धतीनं पुण्याला शिखेड शेवापूरच्या टोलनाक्यावर असेल किंवा पुणे जिल्ह्यात येणाऱ्या सगळ्या बाजूचे जे टोलनाके आहेत त्यांची हीच परिस्थिती आहे की पुण्याला जे आणि पुण्याच्या परिसरातले जे तालुके आहेत पुणे जिल्ह्यातले त्यांना टोलमुक्ती आहे. फक्त सातारा जिल्ह्यातल्या कुठल्याही नेत्याच्याकडं ही धमक नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन स्पष्टपणे टोलमुक्तीच करा अशी पद्धत म्हणण्याची नाही. राजकारणासाठी राजकारण करू नका किंवा मतासाठी राजकारण करू नका, तर जनहिताचं राजकारण करावं. आणि ही जनभावना आहे, ही मी बोलतोय असं नाही, तर ही तुमचं आंदोलन झाल्यानंतर ज्यावेळेला जनतेचा कौल घेतलाय, हे मी फक्त माध्यम आहे आणि या माध्यमातून तुमच्याकडे कानावर घालतोय की तुमच्यापर्यंत पोचावं एवढीच माझी अपेक्षा आहे. सातारा जिल्हा टोलमुक्त व्हावा, आम्हाला आमच्या माणसाकडे जाताना खिशाला चाट बसू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. त्यासाठी जिल्ह्यातले जेवढे आमदार आहेत त्या आमदारांनी एकत्र यावं. ज्या पद्धतीनं कोल्हापूरला रस्ते होऊन दिले, टोलनाके उभारून दिले आणि त्याच्यानंतर सर्व राजकारण, सर्व मतभेद, सर्व वैचारिक तुमचं काय एकमेकांचं असेल ते विसरून सगळ्यांनी एकत्र आले, जनतेचा रेटा मिळाला आणि कोल्हापूर टोलमुक्त झालं. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमचे हे सातारा जिल्ह्यातले मतदार आहेत आणि या मतदारांसाठी तुम्ही एकत्र यावं. यासाठी जनतेचा तुम्हाला 100% पाठिंबा राहील, कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं, ज्याच्या खिशाला चाट बसते त्यालाच ते कळतं. आणि इतर जिल्ह्यातले लोक आपल्या समोर जर मोफत टोलनाक्यावरून जात असतील आणि आम्हाला जर आमच्या टोलनाक्यावर जिल्ह्यातल्या भराव्या लागत असतील आणि महामार्ग मोठा आहे म्हणून तो जर आम्हाला शाप ठरत असेल तर अत्यंत चुकीचं आहे. यावर काहीतरी तोडगा काढावा एवढीच तमाम सातारा जिल्ह्यातून जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मी आवाहन करतो.